बोल ना। बेस्ट ऑफ लक बोट टीम मॅच ला इथे सुरुवात होती आहे. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. सलामीची जोडी आहे, एका बाजूनं तुम्हाला पाहायला मिळेल अच्छू बारी, दुसऱ्या बाजूनं वामन. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन पांडुरंग मोर सज्ज होतोय. मॅच ला सुरुवात महा मुकाबला आजच्या दिवसातील तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. चांगल्या मॅचेस इथन पुढच्या ज्या 3-4 मॅचेस बाकी आहेत त्या तिन्ही मॅचेस अगदी चांगल्या होतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. या पहिला बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर बॉल, अगदी चांगला टर्न कट पाहायला मिळाला आणि त्यावर अचू बारी सारखा महत्वाचा हरपन मोला खेळाडू ज्याला तंबूच्या आसऱ्याला परतवलंय. पांडुरंग मोर पहिल्या बॉलवर मिळते सफलता, अचू बारी निराश हताश मनानं तंबूच्या आसऱ्याला परत. चांगल्या पद्धतीची फलंदाजी सध्या मयूर तांबोरे मैदानामध्ये आलाय एक विकेटच्या पतनानंतर. आणि जर आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमनला आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. आपल्या षटकातील पुढचा बॉल या षटकातील चेंडू क्रमांक 3 असेल. समोर मयूर तांबोरे तुम्हाला बॅटिंग करत असताना फटका हवेमध्ये मिस टायमिंग, इथे झेल करता संधी, मात्र क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडेल हा बॉल. जोपर्यंत फील्ड केला गेला इथे दोन रन्स इझिली कम्प्लीट केल्या जातील. या दोन रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि दोनच्या मदतीने जाऊन पोचते 6 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय. 3 बॉलचा खेळ समाप्त, 1-6 धावा राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पांडुरंग मोर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉल झालेत, माफ करा, 3 चेंडूचा खेळ मध्ये 6 धावा, 1 बाउंड्री आली आहे त्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला, यावेळेस लॉंग ऑन थोडासा वाईड घेतलाय आणि लॉंग ऑन मध्ये खेळाडू मिड ऑन जो 38 सर्कलच्या आतमध्ये होता त्याला बाहेर बोलवलं गेलंय आणि पॉइंट घेतला गेलाय. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला, बघा याला तंत्रशुद्धता म्हणतात.
तुम्ही तिथे क्षेत्ररक्षक लावला होता स्वीपर कव्हर मध्ये, त्याला आत बोलवलं, तदनंतर मग कट करण्याची संधी मिळाली आणि ते एक चांगला कटचा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चार. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. अखेरीस दहा फलकावर जर आपण पाहिलं तर दहा फलकावर सोळा धाव आहेत. नवीन गोलंदाज अशोक जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवर, फटका हवेमध्ये आहे. व्हॉट अ शॉट बाय करण रावरे, बॉलला फेकून दिलंय इथं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सहा. यावेळेस ज्या गोष्टी करता वामनचे ओळख आहे ना, हा तंत्र शुद्धतेने आक्रमकता दाखवतो. अगदी त्यामधला खेळाडू आहे ज्याच्याकडे पदल आले ते आहे, फुटवर्क आहे आणि चांगल्या फुटवर्क निशी जो तगडी बॅटिंग करू शकतो तो वामन. मैदानाच्या आतमधला एक चांगला फटका इथे खेळत असताना इनसाइड आउट केला होता बॉलला आणि षटकारामध्ये कन्वर्ट केला. पुढचा बॉल इथे मात्र हलक्या हातानं खेळून काढलाय. नऊचा इशारा आलाय साइड लाईन, मला वाटतं इथे त्याचा इशारा आहे साइड लाईनचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते 24 वन प्लस वन. यावेळेस नऊचा इशारा येते वन प्लस वर. एकंदर दोन धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. या दोनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 24. थोडासा तो नियम काय आहे ते समजवून घेत असताना अशोक जाधव, हा बॉल डावेस्टीवर पडला. मयूर पाटील तिथे चुकी करत असताना वन प्लस वन इथे पुन्हा एकदा अर्जित होतील. धावसंख्या आता मात्र वेगानं वाहत असताना जरूर पाहायला मिळते.
चांगले बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये, कारण रावरीच्या माध्यमातून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आधी नो प्लस वन, आता व्हाइट प्लस वन, फ्री हिट कंटिन्यू आहे या बॉलवर. 26 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. एक चांगली मॅच जरूर होईल, एक मोठी टोटल जरी उभी राहिली. खुल्या डब्याचा बॉल खोदून काढला, पुन्हा एकदा पंचांनी नऊ चा इशारा दिलाय. धावसंख्या इथे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या पुढे सरकत असताना इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 28-28, तीन एक्स्ट्रा बॉल अशोक जाधवच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या तीन एक्स्ट्राच्या मदतीनं जर आपण पाहिलं तर तीन सिंगल आल्यात, म्हणजे सहा एक षटकार गिफ्ट मध्ये दिलाय अशोक जाधवनं. महागडा ठरतोय खूप जास्त. नऊचा इशारा आलाय, कंटिन्यू फ्री हिट असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28, खूप चांगली टोटल उभी राहिली. एकच षटक झालंय आता, कुठे दुसऱ्या षटकाचा एक बॉल समाप्तीनंतर 28-28 धावा राफलकावर.
तब्बल 10 बॉल टाकले अशोकने या षटकामध्ये. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या आहे 40-40. चांगली गोलंदाजी केली होती, मात्र पहिला आणि शेवटचा बॉल त्यावर आलेले 2 षटकार आणि त्यानंतर आलेले 4 एक्स्ट्रा, 2 वाईट आणि 2 नऊ, 1 वाईट आणि 3 नऊ. धावसंख्या 40 रन्स, 40 धावा धावफलकावर आहेत. हवेचा प्रचंड वेग, धावा इथे जरी मोठी टोटल उभी राहिली तरी त्या सहजतेनं बनताना आपण याआधी पाहिल्यात. 60-61 धावा अगदी सहजतेनं चेस केल्या गेल्या. पांडुरंग मोर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला सध्या पाहायला मिळते. दीपेश फाउंडेशन संघ जर आपण उपस्थित झाला असेल तर रिपोर्ट करायचा आहे. दीपेश फाउंडेशन पांडुरंग मोर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करत असताना चांगला बॉल इथे मात्र देहेष्टीला स्पर्श करतोय, बंदिस्त करतोय बॅटरला, जे गरजेचं आहे फलंदाजाला बंदिस्त करणं, फलंदाजाला रोखून धरणं, फलंदाजाला वेठीस धरणं. दीपेश फाउंडेशन अर्थात टिवरी हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. टिवरी आणि भादवड बी निश्चित दोन्ही समसमान संघ आपण म्हणू शकतो, ज्यांच्यामध्ये लढा तिथे. चांगला क्रॅकिंग स्ट्रोक विकी काळे, या वेळेसची फिल्डिंग अगदी चांगली झाली आहे. धावसंख्या 41 41 ही धावसंख्या राफलकावर आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. या षटकातील 4 चेंडू शेष आहेत. पांडुरंग मोर गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. फिरवलेला बॉल ऑन साइड ला, बिटवीन द गॅप, 1 बाउन्स, बॉल मिड विकेटच्या बाहेर, चौकार 4. या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे, जीतू भोपी त्याच्या अगदी समोर ना बॉल षटकारामध्ये कन्वर्ट. 6 धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 51-50 कमसप, 51 धावा धाफलकावर पूर्ण होत आहेत. दांडेगुल यास्टी उद्ध्वस्त केलाय, क्लीन बोलच्या माध्यमातून माघारी परतवलंय फलंदाज मयूर तांबोरे तंबूच्या अस्त्राला परत. थँक्यू डीजे.
मला वाटते दीपेश फाउंडेशन जुचंद्र संघ इन ऍक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कैवल्य पाटील बंधू आणि त्याची एंटायर टीम जी मैदानामध्ये उतरणार आहे, जी अगदी या मॅच नंतर तुम्हाला इन ऍक्शन दीपेश फाउंडेशन या नावानं बंधूची टीम इन ऍक्शन खेळताना जुचंद्र संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाच चेंडूचा खेळ, ज्यानंतर धावफलकावर 51 धावा, शेवटचा बॉल चांगला चेंडू आहे, यावेळेस तो निर्धावच्या स्वरूपावर निघून जाईल. षटकाची उद्घोषणा, 3 षटकांचा खेळ समाप्त, धावफलकावर 50. थँक्यू. जुचंद्र संघ जर आपण इथे आला असाल तर लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. आपला विपक्षी संघ जो इथे ऑलरेडी उपस्थित आहे, भादवड बी. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे, मयूर पाटील येतोय, मयुरेश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. ही दोन षटकं खूप निर्णायक असतील, कारण या दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या, कारण रावरे वामन सारखा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे, चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे. मयूर तांबोरे जो खूप अप्रतिम बॅटिंग करत होता, खूप चांगल्या पद्धतीने धावा जोडत होता, त्याला इथे माघारी परतवलंय, कारण त्याची बहरदार इनिंग आणि त्या बहरदार इनिंगमुळेच ही धावसंख्या उभी राहिली आहे. करण रावरे यावेळेस स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. वामन मयुरेश पाटील आपल्या षटकातील पहिला बॉल क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, 3 षटकांचा खेळ संपलाय, हवेचा वेग तो वाढत असताना पाहायला मिळतोय. इथे इनसाइड आउट, पुन्हा एकदा फटका चांगला आहे, ललित जोशी एक चांगला कॅच तिथे कॅरी करेल, माघारी परतावा लागेल करणला, विकेटचं बदन, करण बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. विघ्नेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. दिनेश मैदानामध्ये येतोय, विघ्नेश आणि दिनेश हे दोन खेळाडू, दोन नवीन खेळाडू मैदानामध्ये, क्रमांक 4 आणि क्रमांक 5 चा हा दोन खेळाडूंचा खेळ सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल उजव्या इष्टीवर पडला, तिकडनं थोडासा अतिरिक्त बाहेर, व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 वर. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे, तदनंतर जर आपण पाहिलं तर दुसरा बॉल टाकताना इथे चुकी होत असताना मयुरेश पाटील थोडासा बाहेर खेळवण्याचा प्रयत्न करतोय, हवेच्या विपरीत दिशेनं खेळण्याकरता भाग पाडतोय. षटकातील आतापर्यंत एकच बॉल झालाय, चांगला बॉल उजवाष्टीवर, फुलर लेंथ वर पिच केला, एक सिंगल तिथे सहजतेने मिळेल, एक सिंगल वर समाधान मानावा लागेल. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 53 वर. आता कुठे थोडीशी लगाम लागलेली आपल्याला जरूर पाहायला मिळते. पांडुरंग मोरनं आपल्या षटकातनं 11 धावा दिल्या, कमबॅक केलं आणि तदनंतर थोडीशी धावसंख्या ही रापलेली आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल मयुरेश पाटील, यावेळेस मात्र हवेमध्ये आहे चेंडू, विकी चेंडूच्या खाली आणि झेल सोडलाय आणि त्याबरोबर 4 रन्स ही दिल्यात, खराब कामगिरी विकीच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. इथे तबादला झालाय विकीचा, अशोक जाधव
थोडासा नाराज आहे, कारण झेल होता महत्वाचा, कॅच सोडला, तिथे चौकार दिला आणि तो स्वतः विकेट कीपर या जागेवरनं बाजूला झाला आणि त्या क्षेत्रामध्ये जात असताना विकीला शॉर्ट फाईन लेगला आणलं. धावसंख्या या चारच्या मदतीनं जाऊन पोचते 57 या आकड्यावर. पुढचा बॉल इथे बघा, जीवनदान द्याल तर मग हे भोगावं लागेल. लगेचचा बॉल उडवून फेकून दिलाय दूर सीमा रेषापार, मिड विकेटला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. चार षटकांचा खेळ, चार षटकांचा खेळ समाप्ती, अखेरीस 66 धावा शेवटचं षटक. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय राजू गुप्ता, तुम्हाला गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाजी करण्याकरता पाहायला मिळतोय. एक जुना जाणता खेळाडू आहे गणेशपुरी टीम मधला. चांगला बॉल अप्रतिम, राजूच्या हातातनं एक चांगला चेंडू इथे डिलिव्हर्ड केला गेलाय निर्धावच्या स्वरूपानं. पहिला बॉल इथे डॉट येतोय. राजू गुप्ताला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅक वर पाहताय, प्रदीर्घ कालकिर्द आहे याही खेळाडूची आणि इथे एक चांगला बॉल त्याच्या वतीने डिलिव्हर्ड केला गेलाय फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. यावेळेस मात्र टर्न केलेला बॉल ओळखला खूप चांगल्या पद्धतीनं, त्याला खेळलं यावेळेस फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषेला क्लिअर करत असताना चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, रन्स मधील 4.
70 धावा दहा फलकावर, 4 बॉल अजूनही शेष आहेत. चार चेंडूचा खेळ या षटकामधला अजूनही शेष आहे. बघूया चार बॉलमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी इथे राजू गुप्ताच्या वतीनं केली जाईल की त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग स्टान्सवर असलेला विघ्नेश, चांगला बॉल टर्न केला यावेळेस, फिरवला, आपला एक्सपिरियन्स शेअर केला यावेळेस. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होईल, एकच्या मर्यादेनं धावसंख्या 71-71. तीन चेंडूचा खेळ, तीन चेंडू नंतर 71 धावा दाफलकावर आहेत. तीन चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला शेष आहे. राजू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना समोर स्ट्रायकर एन कडे फलंदाज बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश. राजू आणि दिनेश या दोघांमधला खेळ सध्या तुम्ही मैदानामध्ये पाहत आहे. फिरवलेला बॉल एवढा लूज पद्धतीनं दिला की त्यावर आघात करणं सोपं झालं आणि यावेळेस बॉलला एका फ्लाइंग जेट मध्ये बसवलं आणि पाठवलं दूर भरारीवर, सीमा रेषा पार, षटकार 6. चार चेंडूचा खेळ, 11 धावा आल्यात यावेळेस. जर आपण पाहिलं तर फलंदाजाकडे खूप वेळ होता, चेंडूला टप्पा खाल्यानंतर टर्न मिळवत असताना अति कमी गतीनं झाला आणि त्याचा योग्य तो वापर, एक चांगला स्ट्रोक तिथे षटकारामध्ये बॉलला कन्वर्ट केलं. खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडालाय, हा हेलिकॉप्टर दूरवरची भरार घेईल, लँड होईल प्रेक्षकांच्या मध्ये, षटकार 6. धावसंख्या 83, शेवटचा बॉल. एक मोठी टोटल धाफलकावर उभी राहिली आहे. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये टीम चिंचणीच्या वतीनं. फटका हवेमध्ये आहे, झेल करता संधी आणि चांगला कॅच. 83 धावा धावफलकावर विजया करता 84 धावसंख्येचं लक्ष टीम जीवी स्पोर्ट्स गणेशपुरी. चला लवकरात लवकर मैदानामध्ये यायचे, फील्ड सेटअप करून मॅचला सुरू करायची. आठ टीमचा लॉट आपण याच करता घेतलाय की 5-5 ओव्हरच्या मॅचेस सर्वच व्हाव्या. नेक्स्ट मॅच टीम दीपेश फाउंडेशन जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल क्रिश म्हात्रे आणि त्याची एंटायर टीम भादवड बी. एक चांगली मॅच प्रेक्षकांना अनुभवता येणार, एक चांगला रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक सामना इथे पाहायला मिळेल. सन्माननीय दर्शनजी इथे उपस्थित होत आहेत, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत.
सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर करता मयुरेश पाटीलच्या साथीनं तुम्हाला पाहायला मिळतोय ललित जोशी. मयुरेश आणि ललित ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आली आहे. राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला अशोक घाई करा, जास्त वेळ आपल्याला देता येणार नाही. आम्हाला लगेचच मॅच आपल्याला सुरू करायची आहे. आठ टीम आजच्या दिवसामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधल्या वाडा तालुक्यामध्ये खूप दर्जेदार स्पर्धा जरूर आपल्या भेटीला येत आहेत 1,00,000 रुपयाच्या. यानंतर आपण याआधी पहिली स्पर्धा पाहिली जी 1,00,000 रुपयाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार चषक ही दुसरी स्पर्धा आहे. चॅलेंजर ट्रॉफी 2024 तदनंतर एक 50,000ची टुर्नामेंट लगेच या स्पर्धेला लागून गौरापूरच्या मैदानावर 17 पासून सुरुवात होतीये. ती स्पर्धा संपते न संपते तुम्हाला आणखी एक स्पर्धा येते वाडा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची स्पर्धा 1,00,000 रुपयाची येते. ती स्पर्धा चालू आहेच तर एक स्पर्धा जी तालुक्यातली एक मानाची स्पर्धा संबोधली जाते शिवकृपा ट्रॉफी. हा तुम्हाला लगेचच तिलाच लागून 1,00,000 रुपयाची स्पर्धा तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कंटिन्यू 1,00,000 रुपयाच्या स्पर्धा तुम्हाला वाडा तालुक्यामध्ये पाहायला मिळतील आणि खेळाडूंना खेळण्याची संधी ही सातत्यानं दिली जाईल. सर्व स्पर्धा 1,00,000 रुपयाच्या आहेत. ज्याही स्पर्धांचा मी उल्लेख करतो एकापाठोपाठ एक ज्या स्पर्धा येत आहेत सर्व स्पर्धांचं बक्षीस 1,00,000 रुपयाचे जवळपास आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते गोलंदाज चिन्मय. पहिलाच बॉल फुल टॉस आक्रमण. म्हटलं जातं ना जैसे को तैसा मिला मिला तो बडा मजा आया. अगदी त्याच पद्धतीनं जसं असत तसं चोख प्रतिउत्तर. पहिलाच बॉल फेकून दिला सीमारेषा पार षटकार 6. व्हेरी फर्स्ट बॉल मयुरेश पाटील एक चांगला फटका खेळत असताना चेंडूला मिडविकेटला क्लिअर करतोय षटकारामध्ये कन्वर्ट करतोय. आगाज अच्छा आहे अंजाम क्या होगा ये अभी देखना बाकी आहे. पुन्हा एकदा बॉलला सफर घडवली आहे बाउंड्री लाईनची. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर क्रॅकिंग स्ट्रोक चौकार 4. बॅक टू बॅक दोन बॉलवर चांगले फटके इथे पाहायला मिळतात. पहिल्या दोन बॉलवर रन्स येत आहेत 10. चांगली ठोस आणि भक्कम सुरुवात मयुरेश पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल इथे जरूर करून घेतला जातोय. एक खेळाडू मिड ऑनला आणलाय आणि करण रावळेला जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या जवळपास त्याला घेऊन गेलाय. क्षेत्रक्षणामध्ये हा बदल करून घेणं अपेक्षित आहे. मिडविकेटला जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या जवळपास आणलाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्यावर खेळाडू तिथे सेट करताना आपल्याला पाहायला मिळते. षटकाराचे हॅट्रिक करता भवरे सर जे आहेत एक ज्येष्ठ समालोचक आहेत त्यांच्याकडनं 500 रुपये. यावेळेस पायातील बॉल खूप सुंदर गॅपमध्ये चालला थांबवणं कठीण आहे. बॉल सीमारेषेला क्लिअर करेल. तिसऱ्या बॉलवरही मोठा फटका चौकार 4. थँक्यू डीजे. टिवरी गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय दिनेश पाटील इथे उपस्थित झालेत. सन्माननीय दिनेश पाटील यांना आमची विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज चिन्मय मयुरेश पाटीलच्या विपक्ष फुल टॉस बॉल मयुरेशनं यावेळेस त्याला पाठवलंय दूर सीमारेषा पार. हा स्विच नाही हा स्वीट हिट होता. बॉल सीमारेषा पार षटकार 6.
षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स, या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 20 रन्स 20. मयुरेश पाटील याच्याकरता 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल दीपक शेट्टी यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश पाटील 4 बॉलमध्ये रन्स बनवल्यात त्याने 20. थोडस दडपण जरूर पाहायला मिळते. या आधी जर पाहिलं तर गोलंदाजांवर दडपण होतं पूर्वार्धाच्या खेळामध्ये, आता गोलंदाजांवर दडपण आहे पुन्हा एकतरा उत्तरार्धाच्या खेळामध्ये. सातत्यानं फील्ड मध्ये बदल करून पाहिलेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेटअप करून पाहिलंय, मात्र मयुरेश पाटील नावाचं वादळ या हवेपेक्षाही वेगवानतेनं पुढे सरकत असताना, जेवढी प्रचंड हवा मैदानात आहे ना त्यापेक्षा वेगवान त्याची इनिंग आहे. ऑन साइडला जस्ट अ फ्लिक, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये, जोपर्यंत चेंडूला स्टॉप करेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. धावसंख्या वाढत असताना धावून पोचते 21-21. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रतिषटक जी धावसंख्या तुम्हाला अधोरेखित करायची, अगदी त्या धावसंख्येला अनुसरून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मयुरेश पाटील करत असताना 84 पाठलाग करायचा आहे. सन्माननीय जगदीशजी पाटील जे टिवरीला बिलॉंग करतात आणि हमरापूर गावचे ते जावई आहेत, त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक उपस्थित झाले असाल तर आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. पुढचा बॉल चिन्मय, ललित जोशी आहे मैदानामध्ये. इथे ललित जोशीचा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि 3 खेळाडूंच्या मधोमध पडलाय. 2 रन इथे इझिली कम्प्लीट होतील काय, तिसरी करता कॉल आणि 3 रन्स तब्बल या चेंडूवर कम्प्लीट झाल्यात. 3 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोचते 24. आता सरासरी बरोबर आली आहे, मॅच बॅलन्स झाली आहे, कारण येणारी 4 षटक प्रतिषटक 15-15 सरासरीनं रन्स बनवायच्या आहेत 60. मॅच रंगतदार होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे, कारण 2 महाशक्ती एकमेकाच्या विपक्ष जेव्हा झुंजतात तेव्हा त्यामधनं जे काही क्रिकेट उत्पन्न होतं ते नेहमी पाहण्यालायक असतं आणि हे क्रिकेट निश्चित प्रेक्षकांना मनमुराद आनंद देऊन जाईल. चोवीस धावा पहिल्या षटकामध्ये धाफलकावर जोडल्या गेल्यात. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयूर तामोरे, ज्याने बॅटिंगच्या माध्यमातून प्रभावित केलं, त्यानं खूप अप्रतिम अशी बॅटिंग इथे पेशकश केली. 36 धावांची इनिंग 13 बॉलमध्ये त्यानं खेळली. दीपक शेट्टी यांच्या माध्यमातून मयुरेश पाटील यांना 200 रुपयाचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा होत आहे. मयूर तामोरे आणि त्याच्या विपक्षामध्ये ललित जोशी, मयूर आणि ललित जोशी यामधला खेळ, यामधला संघर्ष, यामधली ही खडाजिंगी ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायची आहे. चला थोडं गेम स्पीडअप करा, खूप उशीर होतोय सिंचनी संघ. पुढचा बॉल मयूर तामोरे, पहिलाच बॉल स्टेप आउट केला आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलं, यावेळेस फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, अप्रतिम फटकेबाजी, रॉकेट उडतायत आणि या रॉकेटचा आनंद दिवाळी नसतानाही प्रेक्षकांना घेता येतोय, कारण षटकार चौकारांची आतिषबाजी आहे. मयूर आपल्या षटकातील पुढचा बॉल मयूरचा ललित जोशी करता, बॅक टू बॅक तिसऱ्यांदा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक यावेळेस बॉलला जोवर स्टॉप करेल. 2 रन करता इथे कॉल नऊचा इशारा आलाय.
ओव्हर स्टेप. दुसऱ्या षटकात अशोक जाधवनं नऊ ना हैराण केलं होतं इथे मयूर तामोरे. अगदी दुसऱ्या षटकात त्याच पद्धतीने एक ओव्हर स्टेपिंगचा नऊ. धावसंख्या 35 35 धावा दाफलकावर आहेत. फ्री हिटची संधी आहे ललित जोशी करता. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करत असताना तो मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. अगदी तगडी मॅच, खूप चांगली मॅच प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सफल झाला मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन नाही आहे तेवढ्या अचूकतेचं. निर्धावच्या स्वरूपानं बॉल येतोय. खूप वेळानंतर एक डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. मला वाटतं डावाची सुरुवात झाली होती तिथनं षटकार चौकाराची आदिशबाजी जी सुरू झाली आहे ती अखेर नवव्या बॉलवर इथे एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या एकंदर धाफलकावर पाहता 35 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. मात्र ही मॅच अशा पद्धतीने जिथे थांबून चालणार नाही, थांबला तो संपला या मॅचचा नियमच आहे. कारण या मॅच मध्ये तुम्हाला 84 धावा एक भला मोठा कळसुबाईचा शिखर उभा केलाय आणि हा कळसुबाईचा शिखर एक उत्तम गिर्यारोहकच पूर्ण करू शकतो. ऐरा गिर्याचं काम नव्हे. मयूर तामरे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता ललित जोशी करता. मयूर टू ललित जोशी. हा बॉल खूप जास्त बाहेर. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 36 या षटकात. ही आतापर्यंत जर आपण विचार केला तर 12 रन्स आल्यात. 15 रन पर ओव्हर तुम्हाला इथं धाफलकावर जोडायच्या आहेत. ज्या 4 षटकांचा आम्ही उल्लेख केला तिथे 12 रन्स आल्यात या ओव्हरमध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. ललित जोशी यावेळेस बॉलला उडवतोय आणि फेकून देतोय सीमारेषेच्या पार. ललित जोशीच्या बॅटमधनं दमदार तडाखा. षटकार 6. संदेश साळुंके आणि दीपक शेट्टी यांच्याकडनं 100-100 रुपयाचे कॅश प्राईज 200 रुपये येत आहेत ललित जोशीच्या या षटकाराकरता. धावसंख्या 42 42. 42 झाल्यात, 42 बनवायचे आहेत. मात्र 42 बनल्यात अवघ्या 10 बॉल मध्ये आणि 42 बनवायचे आहेत तब्बल 20 बॉल मध्ये. 10 मध्ये 42 बनल्यात, 20 मध्ये 42 बनवायचे आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेर. व्हाईटचा इशारा. लाईन टू लाईन व्हाईट आहे त्यामुळे इथे पंचांचा निर्णय त्याची अपेक्षा जरूर राहिली होती आणि पंचांकडनं व्हाईटचा इशारा. कारण इथे शफलचा नियम नाही आहे. इथे तुम्हाला लाईन टू लाईन व्हाईट दिला जाईल. षटकारांच्या हॅट्रिक करता आमचे भवरे सर जे आहेत त्यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज. एक ज्येष्ठ समालोचक आहेत आणि इथे खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. व्हाईट बरोबर मयूर आणि ललित जोशी दोघांमधला संघर्ष, दोघांमधली खडाजिंकी, दोघांमधला ध्वंतर युद्ध, दोघांमधली ही जुगलबंदी. इथे उडवलंय बॉलला, मिस टायमिंग थ्रो कॅच. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झोडलाय कॅच. खराब क्रिकेट, पुअर क्रिकेट, थ्रॉटलेस क्रिकेट ज्याला म्हटलं जात ना, अविचारी अविवेकी क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या वाढत असताना, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 45. अजूनही एक बॉल बाकी आहे या षटकाचा. जर आतापर्यंत उल्लेख केला, या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत खूप जास्तीच्या रन आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. आमचे स्कोरर 21 रन्स इथे आल्यात. पल्लू स्कूप, मात्र फटका फसलाय आणि यावेळेस ललित जोशीला माघारी परतावं लागेल. धावसंख्या दाफलकावर 45 असताना पहिला हादरा टीम जीवी स्पोर्ट्स गणेशपुरी. तोच दुसरा वादळ मैदानाच्या आतमध्ये. अशोक जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
विध्वंसकता विस्फोटकता तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. याच खेळाडून याच आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं राष्ट्रवादी चषकचा क्वालिफाय सामना बिरवाडी वर्सेस गणेशपुरी आणि क्रितेश घरतला 5 बॉलात 5 सिक्स मारल्या. जबरदस्त मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. ऐन संध्याकाळी जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होईल यामध्ये आशंका होती, मात्र त्यानंतरची क्रितेश घरतची इनिंग तीही पाहण्यालायक होती, तीही आउटस्टँडिंग होती. धावसंख्या 45 आहे. 2 षटकांचा खेळ, अनुक्रमे 24 आणि 21 रन्स आल्यात. आता विजयाकरता जर आपण पाहिले तर येणारे 18 बॉल आणि विजयाकरता 39 रन पर ओव्हर, 13 ची सरासरी ने 39 धावसंख्येची गरज. चांगली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये. तनिष आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सध्या गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. भोरे सरांकडनं कुणीही 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि पारितोषिक लागलाय. तोच पहिला षटकार, बालसी मारेशा पार, इथे एक प्रतिम फटका 6. खर तर त्यांना असं वाटायचं असेल की 70-70 बॉल आहे की काय, मात्र हा नेव्हियाचा बॉल आहे आणि तोही एवढ्या जबरदस्त पद्धतीनं षटकारामध्ये सातत्यानं कन्वर्ट केला जातोय. काय बॅटिंग सुरू आहे सध्या मैदानामध्ये. पहिला बॉल षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. धावसंख्या 51 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील दुसरा बॉल असेल मयुरेश पाटील, तन्मयच्या विपक्ष, तनिषच्या विपक्ष. तनिष आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. तनिष आणि मयुरेश पाटील मधला संघर्ष यावेळेस तेवढाच एलिमिनेशन बनला नाही. चेंडू प्रॉपर मिडल झाला नाही, स्क्वेअर लेग मध्ये गेलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1 मदतीनं धावसंख्येमध्ये धावसंख्या 52 धावा दाफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ या षटकामधला शेष आहे. अशोक जाधव सध्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. हा बॉल फक्त पहिला सोडून दिला, बाकीची कामगिरी पंच प्रदीप भंडारी यावेळेस पूर्ण करतात. इशारा येतो इथे व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. पुढचा बॉल इथे अशोक जाधवचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. खूप महत्वाची विकेट. अशोक जाधव गोल्डन डकचा शिकार. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांना आमची विनंती असेल, आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. जे या हमरापूर गावचे जावई आहेत आणि त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस गणेशकर बॅटिंग करण्याकरता येतोय. तेजस गणेशकर हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एक उदयनमुख, मात्र खूप कमी अवधीमध्ये ज्यानं स्वतःला सिद्ध केलं. त्यानं मारलेल्या राष्ट्रवादी चषकातल्या त्या षटकारांना त्याला हिट केलं. त्यानं जी मला वाटतं गणेशपुरीच्या परिसरामधली स्पर्धा जिथे 2 बॉलात 12 ची गरज असताना 2 षटकार ठोकले आणि गणेशपुरीला विजय संपादित करून दिला. खूप कमी वेळ लागला या खेळाडूला स्टार व्हायला. तो तेजस गणेशकर मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच खूप रंगतदार आहे. तन्मय
माफ करा तनिष आहे, तनिष आणि तेजस या दोघांमधला खेळ. इथे मात्र फटका फसलाय, चेडू हवेमध्ये या क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय, मात्र दूर आहे. एक सिंगल सहजतेने मिळेल, एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या एक न वाढत असताना 54-54 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर रन्स आल्यात 9, चार बॉल मध्ये 9 रन आल्यात, 13 रन तुम्हाला इथे. आता जर आपण पाहिलं तर 54 धावा दाखल कव्हरेज म्हणजे 30 ची गरज आहे येणारे तुमच्याकडे जवळपास. यानंतर 2 ओव्हर शेष आहेत, 14 बॉल 30. मयुरीश पाटील यावेळेस मात्र सॉफ्ट हँडलने खेळतोय, डाऊन द ग्राउंड बॉल लावलाय सिंगल मध्ये, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या पुढे सरकत असताना एक या आकड्याने पुढे सरकून जाऊन पोचते 55. या षटकामध्ये थोडासा रिलीफ, पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 21, तिसऱ्या षटकात आतापर्यंत 10 जवळपासच्या रन. फटका चांगला आहे यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक काय जोपर्यंत फील्ड करेल एक सिंगल, दुसरी करता प्रयत्न नाही आहे. एक रनच्या मदतीने धावसंख्या वाढून 56 एन्काउंटर टोटल दहा फलकावर आहे या मॅच मध्ये. पुढच्या 2 ओव्हर मध्ये कोणाचं एन्काउंटर होईल, गोलंदाजांचं की फलंदाजांचं, हे आपल्याला जरूर पाहायचं आहे. येणारे 2 ओव्हर विजयाकरता 28 धावसंख्येची गरज, या 28 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊ, ऐकूया आपल्या डीजेला. वेलकम बॅक, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टीम दीपेश स्मृती जुचंद्र संघ मला वाटतं इथे आलाय, जुचंद्र संघ आपण संपर्क साधायचा आहे कारण भादवड बी संघ ऑलरेडी आपल्या ऑन टाइम पर्यंत प्रमाणे आलाय. त्यामुळे विनंती आहे जुचंद्र या संघाला की आपण लवकरात लवकर संपर्क साधा. टॉस करायचा आहे या दोन टीम मध्ये. मयूर तामोरे येते गोलंदाजीच्या ट्रॅकवर, मयूरच्या विपक्ष तेजस गणेशकर. मयूर आणि तेजस या दोघांमधला खेळ तो सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायचा आहे. पहिला बॉल चांगला चेंडू तिथे लॉंग स्टॉप कडे जात असताना बॉलला स्टॉप केलंय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल, एक रनच्या मदतीनं. बाईचा इशारा, पंचांचा पंजा इथे आम्हाला पाहायला मिळाला. बॉडीला कुठल्याही भागाला स्पर्श न करता हा बॉल थेट विकेट किपरला गुंगारा देत असताना लॉंग स्टॉप कडे जात होता. तिथे चांगली फिल्डिंग फ्लाइंग स्लीप मध्ये तनिष कडनं. मयूर मयूर टू मयुरेश पाटील असा सामना तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे बोट आकाशाकडे जाईल, माघारी परतावं लागेल. क्लिअर प्लम मयुरेश पाटील तंबूच्या आसऱ्याला परत. मात्र मॅच आता मात्र थोडीस वळण घेत असताना पाहायला मिळते कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये तब्बल 45 आल्या होत्या, 10 बॉल मध्ये त्या 45 बनल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतर आला तनिष आणि तनिषने या मॅचचा चेहरा थोडासा जरूर बदलवलाय. येणारे 10 बॉल आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथन 27 धावा तुम्हाला विजयाकरता जोडायच्या आहेत. मयूर तामोरे टू जितू अशा पद्धतीचा हा सामना. जितू ना आले, आल्या बॉलला उडवलंय, पाठवून दिलंय दूर सीमा रेषा पार. इट्स अ आउट ऑफ द पार्क षटकार 6.
थँक्यू डीजे. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब या मुख्यमंत्र्यावर उपस्थित होत आहे. जगदीशजी पाटील साहेब आपला हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मयूर तामोरे आणि जीतू या दोघांमधला खेळ जबरदस्त रंगलाय. मयूर तामोरेचा भव्य स्वागत आपल्या मैदानातलं आल्यानंतर लगेच केलंय जीतू भोपीनं. 21 ची गरज आहे, 9 चेंडू 21 धावा. मयूर तामोरे जीतू करता बॅक टू बॅक दुसरा बॉल चाललाय सीमा रेषापार, षटकार 6. सहयोग जाणार आहोत करून जुचंदरचा संघ इथे उपस्थित झालाय. भादवडचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि आपण त्या दोघांमध्ये इथे नाणेफेक करणार आहोत. टीम भादवड बी आणि जुचंद्र या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. करेश म्हात्रे कर्णधार आपल्याला जॉईंट व्हायचंय नाणेफेक करण्याकरता. धावसंख्या जर आपण पाहिली तर मयूर तामोरेच्या विपक्ष जीतू चांगली बॅटिंग करत असताना, चांगले स्ट्रोक इथे खेळत असताना दोन बॉल मध्ये दोन बॅक टू बॅक षटकार त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाले. मयूर तामोरे जीतू करता. हा यावेचा बॉल, प्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र हा फटका जर कनेक्ट झाला असता तर निश्चित आजच्या दिवसातला सर्वोत्तम स्ट्रोक असता. ज्या पद्धतीनं पोझिशन घेतली होती, ज्या पद्धतीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 5 बॉलचा खेळ संपलाय, ज्यानंतर धाफलकावर जर नजर टाकली तर 69 रन्स आहेत. शेवटचा बॉल आणि इथे तोही बॅट मध्ये येत नाहीये. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल, एक रनच्या मदतीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवील. 70 धावा धाफलकावर आहेत. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. बघा जी मॅच 5 ओव्हर मध्ये 84 धावसंख्येची होती ती शेवटच्या 6 बॉल मध्ये 14 वर आली आहे. कोण जिंकेल ते स्पष्ट नाहीये. दरम्यान टॉस इथे होतोय, नाणेफेकीचा कौल झाला. बाला तरे कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. बादवड बी इथे टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. शेवटचे 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार आहे, प्रेक्षकांना आनंद देणारी, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी. जीवी स्पोर्ट्स या नावानं गणेशपुरीचा संघ, मागच्या काही वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा हा संघ आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडे काय पोटेन्शियल आहे, कशा पद्धतीचा खेळ आहे तो मैदानामध्ये दाखवत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. चिंचणी एक दादा खेळाडूंचा संघ म्हणून जरूर ओळखला जातो, कारण अच्छू बारी खुल्या गटातून तुम्ही सातत्यानं या खेळाडूला पाहता. करण रावरे म्हणजे वामन, ज्याला सातत्यानं खुल्या गटातून खेळताना तुम्ही पाहता. शेवटचे 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हर्ष आलाय. हर्ष बारी गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय जीतूच्या विपक्षामध्ये. हर्ष बारी आणि जीतू या दोघांमधला खेळ. इथे हा बॉल विकेट कीपर आणि दोघांनाही गुंगारा, लॉंग स्टॉप मध्ये गेलाय. नशिबाचा, मी म्हणतो नशिबाचा चौकार आलाय. येणारे 5 बॉल 10 धावसंख्येची गरज. येणारे 5 बॉल विजया करता 10 धावसंख्येची गरज. हर्ष बारी जीतू करता. यावेळेस बॉलला उडवलंय, जेवढी उंची लांबी किती, लांबी मैदानाच्या बाहेरची. जीतू भोपीचा आणखी एक तडाखा, षटकार 6. चार चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज.
84 रनची मॅच होती. मी म्हटलं या मैदानावर तुम्ही 90 बनवा, त्या सेफ नाही आहेत. जितूने जर हा सामना फिनिश केला तर दीपक शेट्टी यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. चार चेंडूचा खेळ आहे. ज्या इथे चांगला फटका जितू भोपीचा, बॉल सी मारिशा पार, खेल खल्लास, विजय होते जीवी स्पोर्ट्स गणेशपुरी.